मावशी अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. कशी आहेस? मी ठीक आहे. वंदू कुठे आहे? सध्या ती असून नसल्यासारखी आहे. म्हणजे? तिलाच विचार. वंदू, वंदू, हे बघ शगुप्ता तुला भेटायला आली आहे. हाय. कशी आहेस? बरी आहे. आणि हे काय रडायला का झालंय? अभ्यास केला नाही, नापास झाली आहे. आता रडून काय उपयोग? ते तर मला माहित आहे, पण पण काय? पण तू इकडे माझं सांत्वन करायला आली आहेस की मला उपदेश करायला आली आहेस? वंदू, ती तुला भेटायला आली आहे. सरळ बोल तिच्याशी. स्वतःचा राग दुसऱ्यावर काढू नकोस. वैश्य गुप्ता, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. मावशी, नको आता चहा. मग लिंबू सरबत घेतेस का? उन्हाचं बरं असतं, प्रकृतीला चांगलं असतं. काय गं मी, तू डॉक्टर आणि मीच तुला उपदेश करते. नाही आहे मावशी, तुमचे अनुभव सुद्धा तेवढेच महत्वाचे. मी आणते सरबत. वंदू, काय झालंय? ये आपण बसून बोलूया. बस. बोला आता. काय सांगू शगुफ्ता दीदी, मी नापास झाल्यापासनं घरचे सगळे मला सारखे बडबडत असतात. मी कंटाळले आता. असं वाटतं एखाद्या अंधाऱ्या खोलीत लपून बसावं. अगं त्याने का होणार आहे? मला सांग, एखादा माणूस आजारी झाला तर तो नुसता बिछाण्यावर पडून राहिला तो बरा होणार आहे का? नाही ना. त्यासाठी त्याला उपचार करावे लागणार, औषध घ्यावे लागणार, तरच तो बरा होणार. आता तू तू म्हणतेस की तू फेल झाली आहेस म्हणून तुला तोंड लपून एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसावं असं वाटतं. त्याने तू पास होणार आहे? नाही ना. पास होण्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल. आणि तू जी फेल झाली आहेस ना, ते तुझ्या चुकीमुळे, कारण तू अभ्यास केला नाहीस. अगं मी अभ्यास केला होता. आईने मला जबरदस्तीने सांगलीला पाठवलं. मग माझ्या अभ्यासाची लिंक तुटली ना आणि मग मी फेल झाले. बंधू ऐक शगुफ्ता, ही सांगलीला गेली म्हणून नापास झाली अशी समजूत करून घेतली आहे तिनं. पण सांगलीला जाताना जी अभ्यासाची पुस्तकं बरोबर घेतली होती त्यातलं एक तरी उघडून पाहिलं होतंस का? अगं आई, पुस्तक कसं उघडून बघणार? परक्या ठिकाणी अभ्यास करता येतो का? माझा नाही मूड लागत दुसरीकडे. तिकडे एक तर त्या सुनीताईच्या तब्येतीची गडबड, वर तिची सासू पाहुणी म्हणून घरी आलेली. नाही नाही बंधू, तू बहुत गलत बात कर रही हो. तू सांगलीला गेलीस म्हणजे तुला पाठवलं का? तुझ्याचमुळे ना, कारण तुझा मूड ऑफ होता आणि तुला फॉर अ चेंज कुठेतरी पाठवायचं होतं म्हणून मावशीने तुला सांगलीला पाठवलं. बस, यात यांचं काय चुकलं? बरं झालं शगुफ्ता, तू तिची समजूत घातलीस. बंधू, मला खात्री आहे, मी तुला चांगली ओळखते. तू जर का ठरवलंस ना तर तू चांगला अभ्यास करशील आणि फक्त पास नाही होणार, फर्स्ट क्लाससुद्धा मिळवशील. नक्की मिळवेल. माझी वंदू मुडी आहे पण ढ नाही आहे. वंदू, आजपासून तू ठराविक तास नियमितपणे अभ्यास केलास आणि तोही माझ्या समक्ष, तर तू नक्कीच पास होशील. घे सरबत, घे ही यादी. गूळ, साखर, चणा डाळ 5 किलो, 10 किलो उडीद डाळ 2, मूग डाळ 4, एवढ्या डाळी? अरे भाजणीसाठी हव्या. आता भाजणी कशासाठी नको हा विचारू, चकल्या कडबोळी करायची. अरे वा, 2 नंबरच्या जाव्याचा दिवाळ सण जोरदार दिसतोय. असं म्हणू नको हा. आपल्याला सुद्धा पहिल्या वर्षी बोलावलं होतं आई बाबांनी. आपण कलकत्त्यात होतो आणि तुला रजा मिळणार नव्हती म्हणून नव्हतो आलो आपण. आईच्या लक्षात असेल बघ, ती सगळ्यांचा मानपान कसा बरोबर करेल. मंगला, ह्या दिवाळीला लॉजिंग बोर्डिंगचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल नाही आपला? अशोक, हा विषय नाही काढायचा. का? हे बघ, ह्या विषयाला उगाच काहीतरी फाटे फुटले ना तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल. बरं ते जाऊ दे, हे सगळं मला आजच हवंय. तू बन्या मामाला घेऊन जा पाहिजे तर. ए बाबा प्लीज, त्या बन्या मामाला, जाम बोर माणूस आहे तो. मी वाटल्यास त्या नाम्या किंवा गण्या या दोघांपैकी कोणाकडनं तरी सामान पाठवून देईन, तू त्याची काळजी करू नकोस.
आजच्याच मिळाल्याचे कारण की नाही निघू आता? नाही थांब, उद्या संध्याकाळी एक तास दीड तास वेळ काढ. का? हे बघ, दिवाळीला आपल्याकडे सुनीला अभिषेक येतील, श्रद्धा येईल, ते आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणतील. हो, आपणही त्यांना काहीतरी द्यायला हवं ना. खरं तर हा विचार माझ्याही मनामध्ये आला होता, पण पैसे माझ्याकडे आहे थोडी शिल्लक, आणि साठे सर आहेत ना, ते मला ऍडव्हान्स पण देणार आहेत दिवाळीसाठी. काय बात आहे, आपण ना उद्या जाऊन सिलेक्ट करूया गिफ्ट. ओके चालेल, पण संध्याकाळी नको, आपण दुपारच्या वेळामध्ये जाऊया, कारण हॉटेलमध्ये तेव्हा गर्दी कमी असते. हां चालेल. हां निघू? नाही थांब, आता काय सांग ना. अशोक, आपण ना तुझ्यासाठी ड्रेस घेऊया. माझ्यासाठी? मला काय करायचं ड्रेस? हे बघ, आजकाल रेडीमेड सलवार कुर्ता खूप छान मिळतात, का सफारी घेऊया? त्यापेक्षा तू स्वतःसाठी साडी घे. नाही, आपण तुझ्यासाठी ड्रेसच घेऊया. खरंच नको, माझ्याकडे भरपूर ड्रेस आहेत ग. अशोक, तू माझं ऐकणार नशील ना तर माझ्याशी बोलू नकोस. तू कधीच काही ऐकत नाहीस माझं, एक शब्द सुद्धा नको बोलूस. एक शब्द नाही मग एकदम तीन चार शब्द बोलतो. टेंग 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 टेंग. ओके ओके ओके, तुझ्या आवडीचा सुरवार आणि छब्बा घेऊया बस, आणि मग दिवाळीमध्ये असं खांद्यावर हात ठेवून फिरूया. शाबास, बरं आता मी निघू. हो, काही अजून द्यायचं घ्यायचं बाकी आहे? नाही काहीच नाही. नाही दिलं ना आता तुला सगळं? नाही नाही, म्हणजे रात्रीपासून तशी काहीच देवाणघेवाण झालेली नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं. अशोक तू जा ना. अगं मधू, काय झालंय काय तुला? गेली 15 मिनिटं मी तुला समजवतोय, का अशी उदास आहेस तू? अगं आज दिवाळीचा दिवस आहे, जरा आनंदी राह, कपडे वगैरे बदलू ने. छे, हे असं तोंड पाहिलं ना मग आमचाही मूड जातो बघ. मग बघू नका माझ्याकडे, का निघून जाऊ आतमध्ये? त्याला पाहिलंस ना, जरा हिला काही समजवायला जावं ना तर ही आपला तिरपाकडे छिरते. मीच जातो ना त्यापेक्षा. माईक, तू तरी समजावून सांग तिला काहीतरी. बरं, दिवाळीच्या दिवशी तरी आनंदाने राहावं बेटा. मधु बेटा, अय येणार का इथे? तर बसणार क्या? सांग मला, हा अशी उदास का तू? माईक काका, तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे मी का उदास येते. परत परत तेच तेच प्रश्न काय विचारता तुम्ही मला? बेटा हे बघ, तुला तुझं जसं दुःख सलते ना, तसं हे माझ्या अपंगपणामुळे माझी अपूर्ण राहिलेल्या कामांची व्यथा देखील मला अशी जाणवते. पण असं जरी असलं ना तरीसुद्धा आपण जगाच्या बरोबर राहायला हवं ग. विचार कर ना की आज या अशा दिवाळीच्या दिवशी आपल्या अवतीभोवती असलेल्या माणसांच्या आनंदावर खडा टाकायचा आपल्याला काय अधिकार आहे का? आनंद जसा द्यायचा असतो ना तसा तो घ्यायचा असतो. बघ ना, या दिवाळीच्या दिवसात अंगणामध्ये तेवणारी ती पणती, ती सुद्धा आपल्याला शिकवून जाते ग की स्वतः मात्र जळायचं आणि जगाला प्रकाश द्यायचा. हे असं जगायला हो बेटा. पण माईक काका, तुम्ही माझं आत्ता मी तुझं काहीही ऐकणार नाही. अगं एवढं कौतुकानं तुझ्यासाठी कपडे आणले ते कोण घालणार? हे बघ, मला सुद्धा बाहेर जायचं आहे, अर्थात तू मला घेऊन गेलीस तर. हो चालेल. अरे दिनू दादा, तू हे सगळं तू समजायला पाहिजे होतं सर. घ्या फराळ. तर मगाशी तू फराळ केला होतास ना रे? तो आंघोळी नंतरचा, हा उतारा म्हणून पचेल थोडं. ठीक आहे, बेदाणे वाला लाडू माझा आहे, हा तुझा, त्याला सुरू करा. अरे उतारा होईल रे का? बाकी माईक काय काय मधूवर तू जादू केलीस काही कळत नाही, लगेच गेली. वा वा, बरं वाटलं. एक सांगू का, जादू वगैरे काही नाही रे, माझ्यासाठी म्हणून ती पोरगी तयार झाली आणि मी नाटक केलं. पण हरिभो एक सांगू का, तिचा नूर बदलला, तिने कपडे बदलायचे तयार राहिली ती, म्हणजे कपडे बदलायसाठी. आत्ता खरं ना दिवाळी सुरू झाली का वाटतं मला? वाटते ना, घे चकली खाऊन मग मालूनी केली.
नक्की दात तुटे. अरे कोणी आहे का? मला मदत करा, खूप सामान आहे, प्लीज. आलो आलो. अरे बापरे बापरे, मायकडे मायकडे. काय काय आहे, केवढं जड आहे. थँक्यू. तू? अरे नीता, प्लेझंट सरप्राईज. कशी आहेस? ए सरप्राईज कसलं गं, मी दिवाळीला येणारच होते. आणि हे काय माहिती ग, मी सामान घ्या म्हटलं घेतलं यांनी. केवढं जड सामान आहे. मी बन्या. बन्या मामा? अगं तू यांना ओळखत नाहीस ना? नाही. हा आपल्या आईचा मावस भाऊ. आणि ही श्रद्धा. अच्छा, हीच कशी श्रद्धा? वा 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 वा. नमस्ते. आणि आता राहू दे, आता पडेल सगळं, राहू दे राहू दे. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, आत्ता बघायला मिळालं. अच्छा, आणि आत्ता साक्षात्कार झाला काय तुला? हो ना. विनोदी बोलता. सॉरी हा. ते असू दे असू दे. आणि काय गे, तुम्हाला आवाज काय करतेस? घरातल्या सगळ्या भाच्या मला अरेतुरे करतात. म्हण ए बन्या मामा, म्हण बन्या मामा. हे सामान तुमच्याकडे, सॉरी तुझ्याकडे दिलं. सॉरी हा. सगळ्याच दिलं. असू दे, ती बिचारी एवढं सामान घेऊन कसा चढला असते जिना. आणि मला एक कळत नाही, एवढं सगळं सामान दिलंस माझ्याकडे, हे नाही दिलंस, हे काय आहे? हे खा तू. आईनं लाडू कसले मस्त केलेत बघ, घे अर्धा घे. नाही मला नकोय लाडू, मगाशी खाल्लाय. घे का? अरे नकोय. हे बघ, एवढा लाडू खाल्ला म्हणून काही जाड होणार नाही. मी जाड होणार नाहीये, पण एवढं सगळं खाऊन तू नक्की जाड होशील. वात्रळपणा करू नको माझू. अरे मला नकोय, तू खा. या फोनने वैताग आणलाय. कोण आहे? तुझ्या करताच असेल एखाद्या मुलीचा. हॅलो. हॅलो, मी ठक्कर बोलते. ठक्कर? कोण ठक्कर? अरे ठक्कर म्हणजे कटकटे, कटकटे बोलते. अहो एक काय ते सांगा ना राव, ठक्कर का कटकटे, कोण बोलता तुम्ही? मला इकडे. अरे आमची मधू तिथे असते. काय तुमची मधू? नाही आहे इकडे. अरे सर लॉग नंबर लागला की काय? हे तुमची मधू नाही आहे इकडे, पण आमची मधू आहे इथे. तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? कोण बोलता तुम्ही? मी तुमच्या सुनीलाच्या शेजारी, ते मधू ओळखते मला. मग असं सांगा ना. एक मिनिट हा. मधू कोणीतरी ठक्कर म्हणून आहेत, ते कटकटीही आहेत, सुनीलाचे शेजारी आहेत, आणि ते तुला ओळखतात म्हणे. घे बोल. बोलू आता? हा बोला बोला. तू पण ना रवी. हॅलो. हॅलो मधू बेटा, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी अंकल. अरे तुला आमची काय आठवणची याद येते की नाही? हा तू तिकडे गेली नि तिकडूनचीच झाली. हो म्हणजे काय, मला तुमची खूप आठवण येते. मला पण तुझी लय आठवण येते. हा मधू, ते आमच्या सोसायटीमध्ये काय आहे, कोणी माझा प्रॉब्लेम ऐकते नाही आणि सोल्युशन सांगते नाही. तू होता ना तेव्हा मला मदत करत होता. हां बोला आता, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रॉब्लेम म्हणजे काय आहे, लोक रात्री 11 फटाके वाजवते, जोराजोराने फटाके वाजवते. हां रात्रभर झोप येते नाही हो. आता सकाळी जास्त झोप घेऊ म्हटलं, ते सकाळी 3 ते फटाकडी फोडते. बरं अंकल, आमची सुनीताई कशी आहे? अरे सुनीला तर तिकडेच यायला निघाली आहे. आणि मी तुला अशा करता फोन केला मधू, ते सुनीलाच्या संगती मी तुला एक गिफ्ट पाठवलं आहे. हां कशाला? तुला भेटल्यावर तुला आवडला की नाही ते मला सांग. हां हो नक्की सांगेन. पण अंकल गिफ्ट आता कशाला पाठवलं? ओके तरी एनिवे थँक्यू आणि वन्स अगेन हॅपी दिवाळी. मधू पण तू लई दिवस तिकडे राहू नको. हां कधी कधी इकडे पण ये, आल्यावर मला भेट. हां हो नक्की, जर आता दिवाळीहून मला वेळ मिळाला ना की मी नक्की तिकडे येईन. बरं तुम्ही तुमची काळजी घ्या. ते माझी काय काळजी करू नको, मी एकदम मजेत आहे. तुला पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. हां मधू बेटा. ओके चला. अच्छा कोणाकोणाचे फोन येतात तुला? हे कोण ठक्कर कोण आहे? अरे आपली सुनीता आहे ना, तिच्या शेजारी राहतात. प्रचंड बडबडा माणूस आहे आणि सगळ्यांविरुद्ध कंप्लेंट असतात त्यांच्या. बरोबर आहे, तुलाच लोक असे भेटतात. हो म्हणजे काय, तू लाडू खा फक्त. नाही मला नकोय. गणपती बाप्पा कृपा ठेव रे बाबा. शुभ दीपावली मालक. शुभ दीपावली. अरे दम, ही दिवाळी तुला सुखाची आणि समृद्धीची जावो. तुम्हाला सुद्धा मालक. ए पाया नाही पडायचं, पाया नाही पडायचं बाबा. हे बघ तुमच्या मालकीणबाईंनी हा फराळाचा डबा दिलाय तुम्हाला. धन्यवाद मालक. मालकीणबाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा माताच बघा, आम्हाला कधीही विसरत नाहीत मालक.
मालक तुम्ही नसताना ही पहिल्यांदा दिवाळी साजरी होते मालक. आम्हाला आशीर्वाद द्या मालक. हे हॉटेल असंच भरभराटीचं होऊ द्या, लई जोरात चालू द्या. अन्नपूर्णा देवीची आणि लक्ष्मी देवीची आमच्यावर कृपा राहू द्या मालक. आता तू काय बोललास मालक? मालक असताना ते असंच प्रार्थना करायचे मालक. तुम्ही बी करा मालक. नक्की करेन. बरं, हे आठवण आली मालक. ए रडायचं नाही, हा फराळ घे आणि आतमध्ये सगळ्यांना जाऊन वाट. हे बघ, दिवाळी असू दे, दसरा असू दे, आपल्याला काम तर करावंच लागणार की नाही. जा घे. धन्यवाद मला. अरे आशीर्वाद द्या, या हॉटेलची भरभराट होऊन दे. लक्ष्मी देवीची आणि अन्नपूर्णा देवीची कृपा असू दे. हॉटेलची भरभराट होईल, नक्की होईल, पण माझी भरभराट, माझी स्वप्न ती कधी पूर्ण होणार? आज केवळ लोकांसाठी दिवाळी साजरी करतोय मी, केवळ लोकांसाठी. ज्या दिवशी माझं लॉजिंग बोर्डिंगचं स्वप्न पूर्ण होईल ना, तेव्हा मी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करेन. अशोक मराठे, तुमचं स्वप्न जेव्हा पूर्ण होईल तेव्हा होईल हो, पण आत्ता तरी तुम्हाला लोकांसाठी या गल्ल्यावर बसून हसतमुखाने शुभेच्छा द्याव्याच लागणार आहेत. सो चला. गणपती बाप्पा मोर्या. मधू, मधू. हाय. हाय. काय म्हणतेस? ठीक आहे. बाय द वे, इकडे कशी काय तू? अगं तुलाच भेटायला आले. पण मी इकडे येते, तुला कसं काय कळलं? नीता म्हणाली मला. अच्छा बरं, ये. अगं हरी काका, काकू कुठे गेलेत? अगं सगळे जरा बाहेर गेलेत, मी एकटीच आहे घरात. पण बरं झालं तू आलीस ते. काय गं, पहिला दिवाळी सण आहे ना, नवरा आलाय तुझा? दिवाळी हे फक्त माझं घरी येण्यासाठी निमित्त आहे मधू. दिवाळी सण वगैरे माझा काही व्हायचा नाही आहे. आणि माझा नवरा दिवाळीला म्हणून अजिबात येणार नाही आहे. घरात काही भांडणं वगैरे झाली आहेत का दोघांची? भांडण नाही ग मधू. लग्नानंतर मी खूप ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. संसार म्हणजे केवळ एक देखावा आहे. सासरच्यांना मी नकोय ग मधू. सासरी माझा खूप छळ होतो, आत्तापर्यंत खूप सहन केलं, यापुढे सहन करू शकेन की नाही सांगता येत नाही मधू. त्यावेळी मी जर तुझं ऐकून ठामपणे नकार दिला असता ना, तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. सासरच्यांना मी नकोय, माहेरच्यांनासुद्धा नकोय, मी कुणाला नकोय मधू. अगं अमृता, असं कशाला बोलतेस तू? बर, मग तू एक काम का नाही करत, तू मला सांगण्यापेक्षा श्रद्धाशी बोल, ते तुला नक्की काहीतरी मार्ग सांगेल. श्रद्धाला सांगून काय उपयोग होणार आहे? पुन्हा माझीच बदनामी, माझाच छळ, मलाच सगळी अवहेलना सहन करायला लागणार आहे ना? असं नाही आहे अमृता, तू तिच्याशी एकदा बोल तरी, ती तुला नक्की काहीतरी सल्ला देईल. मधू तुला माहिती आहे, काल रात्रीपासून मी जेवलेसुद्धा नाही आहे. काय? पण माझ्या घरच्यांना हे लक्षात सुद्धा आलेलं नाही आहे. सगळेजण आपल्याच मस्तीत दिवाळीचा आनंद लुटत आहेत. अमृता तू थांब, मी तुझ्याकरता काहीतरी फराळाचं घेऊन येते.
आई, ह्या दिवाळीच्या सगळ्या गडबडीमध्ये अनिकेतने तुझ्यासाठी पाठवलेलं पेंटिंग उघडायचंच राहिलं. अरे उघड ना, उघड ना. दिव्या, हे पेंटिंग आजीसाठी पाठवलंय, आजी उघडणार, तू उघडायचं नाही. करेक्ट. असं काय करतेस मंगल, उघडू दे ना तिला, उघड. आई, असं काय करतेस ग तू, अनिकेतने तुझ्यासाठी पाठवलंय ना प्रेझेंट, मग तूच उघड, तुझा मान येतो. हो आई. बर दिव्या, आपण दोघी उघड. आता कसं, चल नीट उघड दिव्या, काय फाडशील. मदत करू दिव्या तिला, काय फाडशील म्हणून मीच फाडला. सुंदर चित्र आहे ना हे. हो ग, खरच खरच का, ही छान आहे. ही कोण आहे, ही मी आहे का? हो तू आहेस. हो, ही दिव्या आणि ही आजी. आई, तू पावसावर कविता केली होतीस ना, त्याच्यावरच बनवलं बहुतेक हे पेंटिंग. बन्या मामा बघ हा, याला काय म्हणायचं आहे या पेंटिंगमधनं, म्हणजे बाहेर हा पाऊस पडताना दाखवला आहे, कॅलेंडरची पानं उडत आहेत, गॅसवर पातेलं तापत ठेवलं आहे, काय अर्थ काय रे याचा? हे चित्र म्हणजे तुझ्या आईचं आयुष्याचं प्रतीक आहे. ही तुझी आई शशी, ही छोटी मुलगी आहे ना, ही तुम्हा सहा मुलींचं प्रतीक आहे. आईचं तुझ्या आयुष्य सगळं स्वयंपाकघरात गेलं. या कॅलेंडरवर बघून असं वाटतं की वर्ष कशी भराभर उलटून गेली आईला कधी कळलंच नाही. सगळं आयुष्य स्वयंपाकघरातच गेलं तिचं. खिडकीच्या बाहेर पडणारा सुखाचा पाऊस तुझ्या आईने कधी अनुभवलाच नाही. खरंच रे.